आरक्षणाच्या वादावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा आहे. सरकार दोन समाजात भांडणं लावण्याचं काम करतंय असं वडेट्टीवार म्हणतायत. तुमचाच मंत्री म्हणतो कोर्टात सगळे सोयरे कायदा टिकणार नाही. जरांगे आणि लक्ष्मण हाकेंचं सर्वांनी एकत्र यायला हवं असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. पाहूया. सरकारची कुठेही संविधानिक रित्या ते आरक्षण कसं टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही. मताच्या लाचारीसाठी आलं त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे. त्याच्या पलीकडं आज जी परिस्थिती निर्माण झाली या दोनही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप महायुती सरकारने केलेलं आहे. कारण 2014 सरकार आल्यानंतर हे जे सुरू झाले जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ जी निर्माण झाली महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला डाग लावण्याचं कलंक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाजप शिवसेना त्यावेळच्या महायुती सरकारने केलेलं आहे. आमच्याकडे बोलून उपयोग काय? आमच्याकडे आहे काय देण्या सरकार? आणि ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ आणि येणारच पुढच्या महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस या दोनही समाजाला सोबत बसवून एक समन्वयाचा तोडगा काढून अनेक वर्षापासूनच्या पुरोगतीची जे काही एकमेकाची सौंदर्याचे आणि सुखदुःख वाटण्याचे जे काही संबंध होते ते पुन्हा अबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.